से कैंडिडेट डाला जाएगा, उसे जिताना हमारा फर्ज है, सारी आवाम का फर्ज है, उसे एमएलए यहाँ पे बनाना छोड़ा इंशाल्लाह डेफिनेट ये जनता दल का भद्रकोटे है। ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ದಂಗೆ ಇಲ್ಲಿ ಪುಲಕೇಶಿ ನಗರದಲ್ಲಿ ಗೊಂದಲಗಳೇ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದೀವಿ. ಯಾ ಪೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಝೀರೋ ಹೇ ಸಾಹೇಬ್, ಜನತಾ ದಲ್ ಹೀರೋ ಹೇ. आज यहाँ पर विधायापुरम वार्ड में जेडीएस के ऑफिस खुले हैं, क्या कहना चाहेंगे, क्या यहाँ के प्रॉब्लम है? अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. प्रॉब्लम तो ये प्रॉब्लम रहा तो परवाह नहीं, बहुत सारे प्रॉब्लम, बहुत सारे मसले हैं यहाँ पे पुलकेश नगर के अंदर जो लोग सामने आके कह नहीं पा रहे. जो फिल वक्त जो है यहाँ पे हमारी जो है यहाँ पे ऑफिस ओपन हुई है, मतलब बहुत सारे लोग यहाँ पे आए हैं, एस्पिरेंट भी आए हैं, हमारा शिवराज साहब एक एक्सएमएलए साहब आए हैं, बसवराज साहब आते हैं, अनुराधा जी आते हैं, जो यहाँ पे यहाँ की जीत जो है जेडीएस की निश्चित है. 101% जो है जेडीएस आने के चांसेस और आएगी जरूर. चाहे जो कोई भी हमारा हाई कमांड से कैंडिडेट डाला जाएगा, उसे जिताना हमारा फर्ज है, सारी आवाम का फर्ज है, उसे एमएलए यहाँ पे बनाना छोड़ा. कांग्रेस का भी यही दावा है, वो भी यहाँ पर सर यहाँ पे कांग्रेस जीरो है सर, जनता दल हीरो है. सर आप बताएं जनता दल हीरो है, जमीनी सतह पर जो है कहीं जनता दल से लोग हों, इस तरह जो है जमीनी सतह से काम नजर नहीं आ रहा है, क्या वजह है? उम्मीदवार के इंतजार में है क्या? उम्मीदवार के इंतजार में है, उम्मीदवार तो है, इन तीनों में से कौन नहीं है ये बनता मुस्तकबिल हमारा वो बता नहीं सकते, वो हाईकमान डिसाइड करती है. तो हाँ फाइनल होने के बाद जो है काम तो चल रहा है, ग्रास रूट लेवल पे तो जेडीएस का काम हर कोई कर रहा है. हमारे रजनी मूर्ति अक्का रंद है, हमारे बसवरा साहब रंद है, शिवराज साहब रंद है, सबके सब जितने जा रहे हैं गली गली जा रहे हैं, जो पंचतंत्र जो कार्यक्रम के जो सिलसिले में है ना, सभी लोग बता रहे हैं. हमारे जो अनुरोधा सिस्टर है, ये है, जितने भी एस्पिरेंट है सभी गली गली जाके जो है बीजेपी की बीटिंग बीटिंग समझिए, कांग्रेस की कोप में अच्छी बीजेपी जन्म ली. सो हमें क्या रहा है, जेडीएस जेडीएस को एमएलए काना या हमें जिताना. आप जो है अखिलेश सदर है शहर में, कितने हाउसों में जो है जनता दल सेक्युलर जीत सकती है? ये इंशाल्लाह 10 से 12 सीट जो है हमारे जेडीएस के जरूर आएंगे. तो क्या कहना चाहेंगे सर आवाम को, यहाँ की यहाँ की आवाम को बोलने की जरूरत ही नहीं है, खुशी खुशी वोट करेंगे जिसे किसी भी यहाँ पे जेडीएस का कैंडिडेट लाया जाएगा, उसको जिताने की जिम्मेदारी यहाँ की आवाम की है. खुद आवाम से आप जाके मशवरा करो, घरे घर जाओ, आप जाके वहाँ पे पूछो वहाँ की हालत क्या है, क्या कैसे कैसा उन्होंने जिंदगी गुजार रही, ये 10 साल में क्या काम उन्हें करिया क्या नहीं करिया, जो लोगों के ऊपर बीती गई है क्या, उनको उनके घर में जाके पूछो. नहीं इवाग ऑफिस ओपन आगता ऐन नम
ಆ ಹೆಡ್ ಆಫೀಸ್ ಇಂದ ಸ್ವಲ್ಪ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಘೋಷಣೆ ತಡವಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಈಗ ನಾವು ಕಾರ್ಯಕರ್ತರೇ ಸೇರಿ ಇದು ಆಫೀಸ್ ಮೊದಲು ಓಪನ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ ಇದನ್ನ ಓಪನ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅನುರಾಧ ಅವರು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆಗಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಈಗ ಬಸವರಾಜ್ ಸರ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಮತ್ತೆ ಶಿವರಾಜ್ ಅಣ್ಣ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇವೆಲ್ಲ ಬಂದಿರೋ ಕಾರಣ ಏನು ಎಲ್ಲ ಒಬ್ಬಟ್ಟು ಆಗಿದೀವಿ ಅಂತ ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಿಕ್ಕಟ್ಟು ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯ ಯಾವುದು ಇಲ್ಲ ಅದರಿಂದ ಈಗ ಪಕ್ಷ ನಮಗೆ ಯಾವುದೇ ತಡವಾಗಿ ಮತ್ತೆ ಇನ್ನು ನಮ್ಮ ಇವರು ಮೂರಕ್ಕಿಂತ ಬೆಟರ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಹೈಕಮಾಂಡ್ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಮಗೆ ಆದರೆ ಅವರು ತಡವಾಗಿರೋದು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಗೊಂದಲ ಆಗುತ್ತೆ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಇದೀವಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಇದೀವಿ ಅಂತ ತೋರಿಸ್ಕೊಳಕ್ಕೆ ಈಗ ಆಫೀಸ್ ಅಂತ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದೀವಿ ಇಲ್ಲ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಆಫೀಸ್ ಯಾವಾಗಲೂ ಓಪನ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ದಂಗೆ ಇಲ್ಲಿ ಪುಲಿಕೇಶಿ ನಗರದಲ್ಲಿ ಗೊಂದಲಗಳೇ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದಿದ್ರಿಂದ ಅವ್ರವ್ರವ್ರವ್ರ ಹಂಗೆ ಹಂಗೆ ದೂರ ದೂರ ಇದ್ದಿದ್ರು ಇವಾಗ ಇದು ಇವತ್ತಿಂದ ಓಪನ್ ಆಗಿರೋದು ತುಂಬ ಸಂತೋಷ ಇನ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಆಗುತ್ತೆ ಆ ದಿನಗಳು ಬರುತ್ತೆ ಇನ್ನು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಆಫೀಸ್ಗಳು ಆಗುತ್ತೆ ಇವತ್ತಾಗಿರೋದು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿರೋದು ತುಂಬ ಸಂತೋಷ ಒಟ್ಟು ಪುಲಿಕೇಶಿ ನಗರದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 7 ವಾರ್ಡ್ಗಳಿದೆ 7 ವಾರ್ಡ್ಗಳಲ್ಲೂ ಒಂದೊಂದು ಆಫೀಸ್ಗಳನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಈ 7 ವಾರ್ಡಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಆಫೀಸ್ ಮಾಡಿದಾಗ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧ್ಯಕ್ಷರುಗಳು ಅದನ್ನ ಮತ್ತೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಜನಗಳಿಗೆ ಮಾಹಿತಿಗಳು ಕೊಡಬೇಕು ಎಲೆಕ್ಷನ್ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಾಗ ಆ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನ ಕೊಡೋಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ಇವತ್ತು ನಾನು ಕುಮಾರಣ್ಣನವರ ಸರ್ಕಾರ ಬಂದರೆ 1,000 ಕೋಟಿನ ನಮ್ಮ ಬಡ್ಜೆಟಲ್ಲಿ ಕೊಡಬೇಕು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಡ್ಜೆಟಲ್ಲಿ ಅಂತ ನಾನು ಇದ್ರ ಈ ಸರಿ ಕೇಳ್ತೀನಿ ಆದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದುತ್ತೆ ये हमारा कॉन्स्टिट्यूंसी में 4 उम्मीदवार है 4 लोग अप्लीकेशन डाल को है ये अलग 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 फील्डों का है अब एक जगह अनुराधा एक वाला किरण एक ऐसा ऐसा राउंड बन रखा है इसलिए एक ही जगह पर मिलको अब क्या क्या करना कर दो गया तो ईजी हो जाता नहीं तो एक एक पार्टी की ईजी हो जाती हमारा डिफरेंट डिफरेंट ओपिनियन हाई कर बोला तो बहुत मुश्किल हो जाती है इंशाल्लाह डेफिनेट ये जनता दल का भद्रक होते है भाई में अमित जीत को है श्रीनिवासन कर को उन्हें भी जीत को है ये अखंड श्रीनिवास जीत को है ये सब जयप्रकाश नारायण जीत को है ये सब जनता दल का अच्छे क्या करेंगे कांग्रेस वाले आपको हमारा हमारा सीट लेको जीत को फिर भी कांग्रेस जाता कांग्रेस वाले चुने श्रीनिवास अखंड श्रीनिवास इधर आया जनता दल में जनता दल में काम करती वो कर को अच्छा काम करती कर को आया एक बार हारया फिर भी एक बार जीतया जीतने के बाद फिर भी कांग्रेस में चले गया ऐसा हालत है मगर ये आपको मालूम है हमें उनका वारी पे क्या भी बात करता रही क्या तकलीफ है लोगों को उन्हें सुनता नहीं क्या भी नहीं अब ये आप इसमें बैठता मगर आपको राउंड भी मारता नहीं काम भी वो ऐसा है इंशाल्लाह ये बार जनता दल आना डेफिनेट अभी जीतने का मौका है ऑफिस नम जे डी एस पक्ष एल सो सी जे डी एस पक्ष मुझे तक देश ना ऑफिस ओपन प्रॉब्लम रस्ते प्रॉब्लम ತುಂಬಾ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇದೆ ವಾರ್ಡ್ ಜನರಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಐಡಿ ಕಾರ್ಡ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಪ್ಲಸ್ ಅವ್ರ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಹೋಗಿ ಯಾರು ಹೇಳಕ್ ಆಗಲ್ಲ ಏನೇನು ಕೈಗೆ ಸಿಗಲ್ಲ ಕೌನ್ಸಿಲ್ ಕೈಗೆ ಸಿಗಲ್ಲ ಪಿಂಚನ್ ಯಾವ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಆಗ್ತಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ಈ ಆಫೀಸಿಂದ ಆಗ್ಬೇಕಂತ ಮುಂದೆ ಮುಂದಿನ ಆಗ್ಬೇಕಂತ ನಾವು ಹೊಸ ಆಫೀಸ್ ಜನಗಳು ಅದೇ ಹೇಳ್ತೇವೆ ಯಾವುದೇ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಆಗಲಿಲ್ಲ ನಮಗೆ ಏನ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಬಂದು ನಮ್ಮ ಪಕ್ಷನ ಬೆಳೆಸ್ಬೇಕು ಅಂತ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪುಲಿಕೇಶಿನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಬಂದಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಜನ ನಮಸ್ಕಾರ ಇವತ್ತು ಪಕ್ಷ ಸಂಘಟನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆಫೀಸ್ ಓಪನ್ ಮಾಡೋದು ತುಂಬಾನೇ ಅಗತ್ಯ ಇತ್ತು ನಮ್ಮ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಇಂದ ಹೊರಹೋದಂಥ ಶಾಸಕರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರು ಹೋಗೋ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಜನ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಅವ್ರನ್ನ ಇಲ್ಲಿಂದ ತಗೊಂಡೋಗ್ಬಿಟ್ರು ತಗೊಂಡೋಗಿ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ನ ಒಂದು ಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ತಂದ್ಬಿಟ್ರು ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಸೇರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಈಗ ಒಟ್ಟಾಗಿ ಸೇರಿ ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ನ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗಿದ್ದೀವಿ ಇದು ಆರಂಭ ಅಷ್ಟೇ ಮುಂದೆ ಒಂದು ಸುನಾಮಿ ತರ ಒಂದು ಅಲೆ ಬರೋದಿದೆ ಅದಕ್ಕೆ
ಅವರು ರೆಡಿಯಾಗಿರಲಿ ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ ಅಷ್ಟೇ.